हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? चला तर आता आपण पाहूया 7th स्टँडर्ड फर्स्ट सेमिस्टर क्वेश्चन पेपर. आणि आपला सब्जेक्ट आहे हिस्ट्री अँड सिव्हिक्स. पेपर 50 मार्क्सचा आहे. आता आपण पेपर पाहायला स्टार्ट करूया. हा सॅम्पल पेपर आहे. या पेपरमध्ये तुम्हाला फक्त काही सरावासाठी प्रश्न दिले जाणार आहेत, ते तुम्ही सोडवू शकता. आता आपण पेपर पाहूया. सो हा प्रथम सत्रांत परीक्षेसाठीचा पेपर आहे हिस्ट्री आणि सिव्हिक्सचा. तर आता प्रश्न पहिला आहे योग्य पर्याय निवडा, तो 3 गुणांसाठी आहे. प्रश्न दुसरा आहे ओळखा बरे, ते सुद्धा 3 गुणांसाठी आहे. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा कालक्रमानुसार पुढील घटनाक्रम लिहा, ते सुद्धा 2 गुणांसाठी आहे. अशा प्रकारचे हे काही प्रश्न आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे प्रश्न पाहू शकता. आता मी तुम्हाला नेक्स्ट पेज दाखवते, क्वेश्चन नंबर 4. तर हे आहे क्वेश्चन नंबर 4-5. तर याच्यामध्ये आहे काते लिहा 8 गुणांसाठी, क्वेश्चन नंबर 5 कार्य लिहा 6 गुणांसाठी, आणि क्वेश्चन नंबर 6 हे सिव्हिक्सचं आहे. क्वेश्चन नंबर 6 सिव्हिक्स सुरू होतं आहे. तर क्वेश्चन नंबर 6A आहे योग्य पर्याय निवडा 2 गुणांसाठी. क्वेश्चन नंबर 6B पुढील विधाने दुरुस्त करून लिहा 3 गुणांसाठी. क्वेश्चन नंबर 7A एका वाक्यात उत्तरे लिहा, ते सुद्धा 2 गुणांसाठी आहे. क्वेश्चन नंबर 7B संकल्पना स्पष्ट करा, 2 गुणांसाठी आहे. क्वेश्चन नंबर 8A लिही तेव्हा 4 गुणांसाठी आहे. क्वेश्चन नंबर 8B का ते लिहा, 2 गुणांसाठी आहे. अशा प्रकारे हिस्ट्री आणि सिव्हिक्स हा पेपर आहे. तर या पेपरनुसार हिस्ट्री 35 मार्क्ससाठी आहे आणि सिव्हिक्स 15 मार्क्ससाठी आहे. तर अशा प्रकारचा हा पेपर आहे. हा सराव पेपर आहे, याच्या आधारे तुम्ही सराव करून लिहू शकता. तर हा पेपर तुम्ही सॉल्व करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. यांसारखे आणखीन प्रश्नपत्रिका जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. थँक्यू.